नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर बातम्यांवर देशातली लोकशाही अधिक मजबूत करणं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल अरुण जेटली यांचं लोकसभेत प्रतिपादन महत्वाच्या विधेयकांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी दिलं सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांना चहापानाचं आमंत्रण देशी बनावटीच्या आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या एक या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी माळच्या डॉक्टरांचा संपास दुसऱ्या दिवशी सुरूच राज्य विधान परिषदेच्या पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढणार तब्बल दोन वर्षांनंतर दाभोळ विद्युत प्रकल्प अखेर झाला कार्यान्वित फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचं झालं वीस हजार कोटी रुपयांचं नुकसान आणि नागपूर क्रिकेट कसोटीत भारताचं पारडं जड नमस्कार आता बातम्या पाहूयात देशातली लोकशाही अधिक मजबूत करणं हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं डॉ आंबेडकरांच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवानिमित्त आज राज्यसभेत डॉ आंबेडकरांचं कार्य आणि संविधान निर्मिती यावर चर्चा सुरू आहे त्यात जेटली यांनी हे मत मांडलं देशातल्या विविध विचारधारा हळूहळू संपवण्याचा प्रयत्न गेल्या पासष्ट वर्षात करण्यात आला ही चिंतेची बाब असल्याचं जेटली म्हणाले राज्यघटनेनं संघराज्य व्यवस्थेची संकल्पना मांडली होती तीच व्यवस्था आपल्याला आज प्रत्यक्षात दिसते अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी संवैधानिक मार्गाचं शस्त्र आपल्याला घटनेनं दिलं आहे देशातल्या दुर्बल घटकांसाठी आरक्षण हे आजही आवश्यक असल्याचं जेटली म्हणाले आज जगापुढचं सर्वात मोठं संकट दहशतवाद असून त्याचा सर्व मार्गांनी सामना करायला हवा असं मत जेटली यांनी व्यक्त केलं देशाच्या राज्यघटनेला कुठलाही धोका नसून आज कुठेही आणीबाणीचा धोका नाही असं मत संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेल्या टीकेला त्यांनी आज लोकसभेत उत्तर दिलं राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत सेक्युलर हा शब्द कायम राहील असं नायडू यांनी स्पष्ट केलं मात्र हा शब्द केवळ कागदावर न राहता सर्वांच्या मनात राहणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले काँग्रेसच्याच काळात देशात आणीबाणी लागू झाली होती आणि त्यावेळी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरती गदा आली होती याचाही उल्लेख नायडू यांनी आपल्या भाषणात केला काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी या, या चर्चेत सहभाग घेतला सव्वीस नोव्हेंबर हा राज्यघटना दिन म्हणून साजरा करण्याचा सरकारचा प्रयत्न म्हणजे इतिहासाचं पुनर्लेखन करण्याचा प्रकार आहे डॉक्टर आंबेडकरांनी सव्वीस जानेवारी हा दिवस गणराज्य दिन म्हणून निश्चित केला असताना राज्यघटना दिनाची गरज काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला वस्तू आणि सेवा करासहित महत्वाच्या विधेयकांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना चहापानाचं आमंत्रण दिलं आहे हिवाळी अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे काँग्रेस वगळता सर्व विरोधी पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला आहे या विधेयकासंदर्भात काँग्रेसनं उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांना मान्यता दिल्यास काँग्रेसनं पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे लोकसभेत हे विधेयक संमत झालंय मात्र राज्यसभेत हे विधेयक रखडलं हे विधेयक संमत करून घेण्यासाठी पंतप्रधान सर्व पक्षांशी बोलण्यास इच्छुक आहेत अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आज संध्याकाळी सात वाजता पंतप्रधान निवासस्थानी ही बैठक होईल देशी बनावटीच्या आणि अण्वस्त्र क्षमतेच्या एक या क्षेपणास्त्राची आज सकाळी ओदिशा इथं यशस्वी चाचणी झाली जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणाऱ्या या क्षेपणास्त्राची डॉ अबुल कलाम व्हिलर बेटावर सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी चाचणी झाल्याचं चा लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं अडीच किलोमीटर प्रति सेकंद वेगानं सातशे किलोमीटर लांबवरच्या लक्ष्याचा भेद करू शकणारं अग्नी मालिकेतलं हिलच क्षेपणास्त्र आहे या मालिक्ला आधीचं क्षेपणास्त्र अग्नीची दोन हजार दोन साली चाचणी झाली होती अग्नी अग्निएकची बारा टन वजन वाहनाची क्षमता असल्याचंही लष्करी सूत्रांनी सांगितलं राज्यभरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या बाह्य रुग्ण विभागाच्या निवासी डॉक्टर्सचा संप आज दुसऱ्या दिवशी सुरू आहे मात्र अत्यावश्यक सेवा विभाग सुरू आहे नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळा विभागाचे प्रमुख डॉक्टर मकरंद व्यवहारे यांच्या कथित छळाला कंटाळून एका निवासी डॉक्टरनं नुकताच आत्महत्येचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी यवतमाळ तसंच नागपूर इथले निवासी डॉक्टर्स यादी संपावर गेले आहेत संदर्भात काल माडच्या प्रतिनिधीची विनोद तावडे यांच्यासोबत बैठक झाली होती पात्र तोडगा निघाला नसल्यामुळे माडचा संप आजही सुरू आहे सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत साहित्य आणि सिनेमा क्षेत्रातलं महिलांचं योगदानही अनन्यसाधारण हे योगदान, अनन्य योगदान लक्षात घेऊन गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिल्यांदाच वुमन क्लाचर नावाचा विभाग सुरू करण्यात आला आहे भारतीय आणि परदेशी महिला दिग्दर्शकांचे चित्रपट या विभागात दाखवले जाणार आहेत यात सई परांजपे दिग्दर्शित स्पर्श झोया अख्तरच्या जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि भावना तलवार दिग्दर्शित धर्म यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे महिला दिग्दर्शकांनी याचं स्वागत केलं असून महिलांना दिग्दर्शनासाठी प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे राज्य विधानपरिषदेच्या पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे प्रमुख सुनील तटकरे यांनी नागपुरात दिली डिसेंबर अखेरच्या आठवड्यात होणाऱ्या आठ पैकी सात जागांवर एकत्रितपणे निवडणूक लढवण्यावर दोन्ही पक्षांनी तत्वत मान्यता दिली असून यासंदर्भात तीस नोव्हेंबरला पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली दोन हजार चौदा पंधरा या आर्थिक वर्षात बँकिंग विषयक तक्रारींमध्ये वाढ झाल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं दिली आहे या वर्षात या तक्रारींमध्ये सुमारे अकरा टक्क्यांनी वाढ झाली आहे रिझर्व्ह या संदर्भात यासंदर्भात केलेल्या निष्पक्ष तपास उपक्रमानुसार नियमांचं पालन न करणं उद्दिष्ट पूर्ण करण्यात अयशस्वी ठरणं या तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात एकूण पंच्याऐंशी हजार एकशे एकतीस तक्रारी दाखल झाल्या होत्या रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे सर्वात जास्त तक्रारी ग्रामीण भागातून दाखल झाल्याची माहिती रिझर्व्ह डेप्युटी गव्हर्नर एस एस मुंद्रा यांनी दिली आहे तब्बल दोन वर्षांनंतर दाभोळ विद्युत प्रकल्पातून कालपासून वीज निर्मितीला सुरुवात झाली सध्या रत्नागिरी वायू आणि ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीच्या या प्रकल्पातून सध्या दोनशे नव्वद मेगावॅट वीज निर्मिती होत असून ती रेल्वेला विकण्यात येणार आहे प्रकल्पाची एक हजार नऊशे सदुसष्ट मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असून सध्याच्या उत्पादनात पुढं वाढ करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी राज्यातील फळ उत्पादन क्षेत्राचा अभ्यास करून जपानच्या सहकार्यानं फळ प्रक्रिया युनिट उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं जपानच्या शिष्टमंडळानं देसाई यांची भेट घेतली औद्योगिक गुंतवणूक आणि फळ प्रक्रिया युनिटबाबत यावेळी चर्चा करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते राज्यात आंबा केळी संत्र काजू आणि द्राक्षाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं परंतु हे उत्पादन थेट बाजारात जात असल्यानं योग्य ती किंमत शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे फळ प्रक्रिया युनिट शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल असंही देसाई म्हणाले इस्लामिक स्टेट ही दहशतवादी संघटना जिहादच्या नावाखाली युवकांची दिशाभूल करत असून मुस्लिम युवकांनी या संघटनेच्या अपप्रचाराला बळी पडू नये असं आवाहन मध्यप्रदेश हज समितीचे अध्यक्ष हाजी इनायत कुरेशी यांनी केलं मुंबई दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना आणि पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसंच दहशतवादाच्या विरोधात जागृती करण्यासाठी जिहाद अगेन्स्ट टेररिझम या कार्यक्रमाचं मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी कुरेशी यांनी आवाहन केलं भारताच्या संविधानानुसार देशातले सर्व नागरिक आपल्या जातीधर्माचं पालन करू शकतात त्यामुळेच हा देश अधिक सुरक्षित आहे असं मत उपस्थित वक्त्यांनी यावेळी व्यक्त केलं शिक्षण आणि विकास प्रगतीशील देशांचा पाया आहे लक्षात घेऊन प्रत्येक मुस्लिम युवकानं दहशतवाद संपवण्याचा विडा उचलावा असं आवाहन मुस्लिम नेत्यांनी केलं आहे या कार्यक्रमाला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार मुस्लिम लॉ सदस्य मौलाना सय्यद आणि इतर मुस्लिम नेते उपस्थित होते यावर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वीस हजार कोटी रुपयांहून अधिक रब्बी पिकाचं नुकसान झालं आहे अशी माहिती विज्ञान आणि पर्यावरण केंद्राच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे दोन हजार पंधरा सोळामध्ये भारताला दहा लाख टन गहू आयात करावा लागणार असल्याचंही यात म्हटलं या अहवालानुसार चाळीस टक्के गव्हाचं क्षेत्र चौदा टक्के डाळी आणि तेलबिया तसंच चार टक्के इतर अन्नधान्य क्षेत्राचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं हवामान बदलामुळे भारतातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना सहकार्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं यात म्हटलं आहे दुष्काळी भागात बंद पाणी योजना सुरू करावी यासाठी सांगली जिल्ह्यातल्या तासगाव इथं शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमताई पाटील यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं तासगाव आणि कवठे महांकाळ या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली म्हैसाळ टेंभू आरफळ विसापूर पुणंदी या उपसा सिंचन योजनांची वीजबिलं टंचाई निधीतून भरावी अशी सूचनाही यावेळी करण्यात आली या योजनांचं पाणी लवकरच न सोडल्यास द्राक्षबागा आणि रब्बी हंगाम धोक्यात अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली भारतीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग अहवाल दोन हजार पंधराचं काल मुंबईत रिझर्व्ह डेप्युटी गव्हर्नर एस एस मुंद्रा यांच्या हस्ते प्रकाशन झालं मेक इन इंडिया ही मोहीम यशस्वी करण्यासाठी लघु आणि मध्यम उद्योगांची भरभराट होणं गरजेचं आहे असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे स्किल इंडिया अंतर्गत देशातल्या अर्धशिक्षित अल्पशिक्षित तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन या उद्योगात रोजगार भरती केली पाहिजे असंही या अहवालात आह म्हटलं आहे ग्रामीण भागातले उद्योग स्टार्टअप उद्योग यांचाही या अहवालात आढावा घेण्यात आला मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रात वॉटर फॉर लाईफ या विषयावर प्रदर्शनाचं आयोजन केला आहे संयुक्त राष्ट्रानं दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा दशक वॉटर फॉर लाईफ म्हणून जाहीर कलि आहे या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन भरवण्यात आलं असून नाट्य नृत्य संगीताच्या माध्यमातून पाण्याचं महत्व विशद करण्यात येत आहे संयुक्त राष्ट्र आणि डब्ल्यूच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे As if some shivering planet were giving signs of its gradual death. No. Just one last. No! No, 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 no! Don't listen to her! Don't listen to her! Don't listen to the water spirit. She wants you. Break! She... कलाक्षत्रातला सर्वात मोठा मानला जाणारा इंडिया आर्ट फेस्टिवल दोन हजार पंधराला कालपासून मुंबईत सुरुवात झाली या कला उत्सवात पाचशे कलाकारांच्या कलाकृतींचं चाळीस दालनांमध्ये प्रदर्शन भरवण्यात आलं आहे भारतासह सिंगापूर स्वित्झर्लंड श्रीलंका आखाती देश आणि म्यानमारच्या कलाकारांच्या कलाकृतीही रसिकांना या प्रदर्शनात पाहायला मिळतील मुंबईतल्या नेहरू केंद्राचे प्रदर्शन सकाळी अकरा ते पर्यंत सुरू आहे येत्या एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील अशी माहिती आयोजकांनी दिली आहे महामार्गांवर अपघातांचं प्रमाण मोठं आहे वेळेवर मदत न मिळाल्यानं प्राणहानी आणि जायबंदी होण्याचंही अशी हानी रोखण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर चार मदत वाहनं तैनात झाली आहेत महामार्गावर विविध कारणानं अपघात होत असतात मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तर याचं प्रमाण मोठं आहे याचं अंतर आहे पंच्याण्णव किलोमीटर लांबीचं त्यात सगळीच वाहनं भरधाव असतात अपघात झाला तर तातडीनं मदत मिळणं आवश्यक असतं नाहीतर प्राणहानी अन्यथा गंभीर दुखापत ठरलेली हे नुकसान टाळण्याकरता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळानं या महामार्गावर चार अत्याधुनिक रेस्क्यू व्हॅन्स अर्थात मदत वाहनं तैनात केली आहेत प्रत्येकी पंचवीस किलोमीटर अंतरावर ही वाहनं मदतीसाठी सज्ज असतील संपर्क केल्यावर पंधरा मिनिटांच्या आत घटनास्थळी पोहोचतील पंधरा ऑगस्ट पासून आपल्याकडे एक्सप्रेस वेवर काही घडल्यानंतर त्यांना आम्ही प्राचारण करतो कंट्रोल रूम मार्फत त्या त्या ठिकाणी आल्यानंतर ते बरेचशा वेळी त्यांची इन्स्ट्रुमेंट्स वापरून गॅस कटर म्हणा किंवा एक्स कुराडीच्या साहित्य जे पत्रा कापणे किंवा ह्या गोष्टी करून जीवितहानी जेवढी कमी होईल त्या दृष्टीने ते, ते मदत करतात याच्यामध्ये तुमच्या गाडीला आग लागण्यापासून ते रेस्क्यू करण्यापर्यंत सगळे काही इक्विपमेंट दिलेले आहेत तुम्हाला याच्या अगोदर डेमो दाखवलेला आहे त्या इक्विपमेंट फायरचे पण आम्ही कॉल अटेंड करू शकतो याच्यामध्ये जी मुलं आहेत सगळी महाराष्ट्र फायर स्टेट कंट्रोलमधून घेतलेली मुलं ट्रेनेबल मुलं आहेत त्यांना काही नवीन वेगळं काही हे नाही है। वाहन चालकांनाही या वाहनांमुळे दिलासा मिळाला आहे ह्या व्हॅनचा जो उपयोग आहे तो फार मोठा होणार आहे कारण आजपर्यंत आम्ही एक्सप्रेस हायवर जाताना आम्हाला खूप टेन्शन होतं की अॅक्सिडेंट झाल्यानंतर ऑन द स्पॉट आम्हाला मदत कशी मिळेल पण आता ह्या व्हॅनमुळे आम्हाला एक प्रकारचा एक आश्चर्यजनक ही झालेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला पटकन मदत मिळणार आहे आग लागली किंवा ॲक्सिडेंट झाला कॅज्युअल्टी जास्त असेल तर ताबडतोब बॉडेज किंवा ताबडतोब कि सीन जे गंभीर जखमी आहेत ते हॉस्पिटलला जाणार आहेत आणि आजपर्यंत आमचं पोलीस डिपार्टमेंट जे आम्हाला मदत करायचं जेव्हा एक्सिडंट झाल्यानंतर तर त्यांना एक फायदा असा होणार की आग पटकन विजली जाईल मदत वाहनांचा हा प्रयोग अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक आहे तो सर्वच महामार्गांवर आणि प्रमुख रस्त्यांवर राबवायला हवा अशी इच्छा वाहन चालकांनी व्यक्त आहे भारत सरकारच्या महत्वाकांक्षी डिजिटल इंडिया या अभियानाला यशस्वी करण्याची सर्वाधिक क्षमता उच्च शिक्षण क्षेत्रातच आहे असं प्रतिपादन बिट्स पिलानीचे माजी संचालक प्राध्यापक जी रघुरामा यांनी केलं शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय विश्वविद्यालय संघाच्या वतीनं कोल्हापूरमध्ये आयोजित पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेचं चा उद्घाटन झालं त्यानंतर डिजिटल इंडिया आणि उच्च शिक्षण या विषयावर ते बोलत होते माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण क्रांतीमुळे सुविधांचा गतिमान विकास होतोय त्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक उपयुक्त व्यासपीठं निर्माण होत आहेत त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळून देण्यासाठी विद्यापीठांसह सर्वच शिक्षण संस्थांनी प्रयत्न केले पाहिजेत रघुरामा म्हणाले आताच हाती आलेल्या वृत्तानुसार माडच्या डॉक्टरांनी आपला संप घेतला असून दुपारी चार वाजता सर्व डॉक्टर सेवेत रुजू होणार आहेत नागपूरच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉक्टर व्यवहारे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हा संप सुरू होता व्यवहारे यांची चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे तसंच डॉक्टरांच्या उर्वरित सात मागण्या टप्प्याटप्प्यानं पूर्ण करू असं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिल्यानं माड संघटनेनं संप घेण्याची घोषणा केली पृथ्वी आणि पर्यावरणाचं महत्व जगापुढं यावं यासाठी औरंगाबाद इथं सव्वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे महोत्सवाचं उद्घाटन गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या उपस्थितीत झालं या महोत्सवाचं यंदाचं सातवं वर्ष आहे या महोत्सवात तीस लघु चित्रपट दाखवले जाणार आहेत चित्रपटाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना झिरपे यांनी एवरेस्ट शिखरावरच्या गिर्यारोहणाचे अनुभव सांगितले नेपाळ सरकारनं सुरू केलेल्या स्वच्छ हिमालय अभियानाची झिरपे यांनी माहिती दिली भारतीय जनता पार्टीच्या खासदार पूनम महाजन यांच्या सांताक्रूज इथल्या कार्यालयाचं सा उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं यावेळी भाजपा संघटन मंत्री रवींद्र भुसारी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आमदार पराग अळवणी उपस्थित होते हे कार्यालय संपूर्ण डिजिटल असून याप्रमाणेच सर्व लोकप्रतिनिधींनी आपलं कार्यालय डिजिटल करावं जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना कोणत्याही क्षणी संपर्क साधता येऊ शकेल असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं या उद्घाटनप्रसंगी जनतेच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं मोबाईल ॲपही सुरू करण्यात आलं आहे अमरावतीत मेळघाटात पहिल्यांदाच अपंगत्वाचं प्रमाणपत्र अपंग, प्रमाण अपंग बांधवांच्या घरी जाऊन वितरित करण्याचा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाला अपंग बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला अपंग जीवन विकास संस्थेच्या वतीनं धारणी इथल्या उपजिल्हा रुग्णालयात साडेनऊशे अपंग बांधवांची नोंदणी आणि तपासणी करण्यात आली त्यापैकी चारशे अठ्ठ्याऐंशी अपंग बांधवांना या उपक्रमाअंतर्गत प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं अपंग जीवन विकास संस्थेचे अध्यक्ष किशोर बोरकर मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या पुढाकारानं हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमामुळे अपंगांचं जीवनमान उंचवायला नक्कीच मदत होईल असा विश्वास भिलावेकर यांनी यावेळी व्यक्त केला हॉकी लीग स्पर्धेला आजपासून रायपूर इथं सुरुवात होणार असून सलामीलाज भारत आणि अर्जेंटिना यांच्या दरम्यान सामना होणार आहे विश्व हॉकी मानांकनात भारत सध्या सहाव्या स्थानावर आहे या स्पर्धेत आठ संघ सहभागी हो होणार असून त्या सर्वांनी पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता पूर्ण केली कली आह जामठा क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात एकशे साठ धावा सहा गडीबाद आहेत भारताच्या तीनशे दहा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं आज दोन बाद बत्तीस धावांवरून पुढं सुरुवात केली सुरुवातीला दोन फलंदाज बाद झाल्यानंतर हशीम आमला आणि ड्यू प्लेसिस यांनी आफ्रिकेचा डाव सावरला अमित मिश्रानं या दोघांनाही बाद करत पुन्हा भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या आहेत आमला आणि प्लेसिसनं बहात्तर धावांची भागीदारी केली सध्या जेपी ड्युमिनी आणि डी जे विलास खेळत आहेत अमित मिश्रा आणि आर अश्विननं आज प्रत्येकी तीन बळी घेतले जाणून घेऊयात हवामानाची स्थिती येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे हवामान घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातली लोकशाही अधिक मजबूत करणं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल अरुण जेटली यांचं राज्यसभेत प्रतिपादन महत्वाच्या विधेयकांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी दिलं सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांना चहापानाचं आमंत्रण देशी बनावटीच्या आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नी एक या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी प्रमुख मागणी मान्य झाल्यामुळे माडच्या डॉक्टरांचा संप मागे राज्य विधान परिषदेच्या पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढवणार तब्बल दोन वर्षांनंतर दाभोळ विद्युत प्रकल्प अखेर झाला कार्यान्वित फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचं झालं वीस हजार कोटी रुपयांचं नुकसान आणि नागपूर क्रिकेट कसोटीत भारताचं पारड जड या याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर